sha नमस्कार कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करते वनक्षेत्र महाराष्ट्राच्या वनक्षेत्राचा जर विचार केला आपण तर साधारण एकवीस टक्क्यांच्या आसपास महाराष्ट्रातलं वनक्षेत्र आहे वननीती सांगते की वनक्षेत्र हे साधारण तेहतीस टक्क्यांच्या आसपास असणं गरजेचं आहे आणि मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाडा हा प्रदेश मुळातच कमी पर्जन्यमानाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो त्यामुळे तिथे वृक्ष आच्छादनाचा जो भाग आहे तो सुद्धा कमी आहे वनक्षेत्र कमी आहे आणि मराठवाड्याचं हरितीकरण करायचं असेल वनक्षेत्र वाढवायचं असेल तर वेगवेगळ्या उपाययोजना आहेत या उपाययोजना कोणकोणत्या आहेत आणि त्या कशा पद्धतीने राबवल्या गेल्या पाहिजेत या विषयीच आज आपण कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत आजचा आपला विषय आहे सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून मराठवाड्याचं हरितीकरण आणि या विषयावर आपण चर्चा करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे औरंगाबाद येथील सामाजिक वनिकरण वृत्ताचे वनसंरक्षक शिवाजी फुले सर यांना नमस्कार या आज सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातन मराठवाड्याचं हरितीकरण कशा पद्धतीनं केलं पाहिजे किंवा कोणकोणत्या उपाययोजना आहे त्याविषयी आपण बोलणार आहोत मुळातच मराठवाडा हा कमी पर्जन्यमानाचा प्रदेश आहे वृक्ष आच्छादन सुद्धा कमी आहे म्हणजे तो भागच तसा पाहायला गेला तर थोड़ा सा वनक्षेत्र वनक्षेत्रसुद्धा त्या भागातलं कमी आहे तर काय सांगाल मराठवाड्या प्रदेशाविषयी तसं भौगोलिक क्षेत्राच्या बाबतीत मराठवाडा नक्कीच महाराष्ट्राच्या तुलनेत कमी नाही आहे आपण महाराष्ट्राचं क्षेत्र जर एकूण पाहिलं भौगोलिक तर ते साधारण तीन कोटी सात लाख हेक्टरचं आहे मराठवाड्याचं क्षेत्र भौगोलिक जे आहे ते चौसष्ट लाख हेक्टरचं म्हणजे जवळपास महाराष्ट्राच्या एकवीस टक्के क्षेत्र टोटल क्षेत्र मराठवाड्याचं आहे प्रश्न राहतो वनक्षेत्राचा तर महाराष्ट्रातलं जे वनक्षेत्र आहे ते जवळपास एकसष्ट लाख हेक्टरचं आहे आणि मराठवाड्याचं पाहिलं तर फक्त तीन लाख सोळा हजार हेक्टर म्हणजे आपण तुलना जर केली की महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती वनक्षेत्र आहे तर महाराष्ट्रासाठी ते एकवीस टक्क्याच्या जवळ आहे पण आपण मराठवाड्याचा विचार केला है। के है। hmm. शल, तर मराठवाड्याचं जे एकूण क्षेत्र आहे त्याच्या फक्त चार पॉईंट पंच्याऐंशी टक्के इतकंच वनक्षेत्र आहे हा झाला वनक्षेत्राचा भाग म्हणजे अगदी साध्या भाषेत सांगूया की महाराष्ट्रात जर दहा एकर जमीन असेल तर त्यात दोन एकर वनक्षेत्र आहे आणि मराठवाड्याचं पुरता विचार केला तर मराठवाड्यात जर दहा एकर क्षेत्र असेल तर फक्त अर्धा एकरच वनक्षेत्र आहे हा झाला एक भाग मराठवाड्यात पर्जन्यमान पण कमी आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर जवळपास अकराशे बावन मिलीमीटर mm हे सरासरी वनक्ष पर्जन्यमान आहे आणि मराठवाड्याचा विचार केला तर फक्त सहाशे ऐंशी मिलीमीटर प्रतिवर्ष इतकं सरासरी पर्जन्यमान आहे म्हणजे आपण तफावत पाहिली तर ती खूप मोठी आहे मग हा जो प्रदेश आहे किंवा जमीन आहे ती जमीन जर आहे ती वनक्षेत्राखाली आणायची असेल चार पूर्णांक पंच्याऐंशी टक्के जे वनक्षेत्राचं प्रमाण आहे ते जर वाढवायचं असेल तर त्यासाठी मराठवाड्यामध्ये काय केलं पाहिजे हां आता मुळातच मराठवाड्यात वनक्षेत्र म्हणजे वन खात्याच्या ताब्यात असलेलं क्षेत्रच फार कमी आहे चार पॉईंट पंच्याऐंशी हेक्टर आपण जसं मग असे म्हणलात की वननीती सांगते तेहतीस टक्केपर्यंत आपल्याला वृक्षाच्छादन पाहिजे आता हे करायचं तर वनक्षेत्राची मर्यादा आहे मग आपल्याला काय करावं लागेल तर वनाक्ष बाहेरचं क्षेत्र मग ते कोणतं क्षेत्र आहे एकतर शेतकऱ्यांची शेती आहे गावाची पट जमीन आहे आपली गावं शहरं वसलेली जमीन आहे उद्योगधंद्यासाठी वापरलेली जमीन आहे रस्ते रेल्वे कालवे हे गेलेली जमीन आहे मग आपल्याला हे क्षेत्र टॅकल केल्याशिवाय आपण तेहतीस टक्केपर्यंत पोचू शकणार नाही हे महत्वाचं आहे जसं तुम्ही म्हटलात की रेल्वे म्हणा कालवे किंवा रस्ते यांच्या दुतर्फा जर वृक्ष लागवड केली तर ते पण फार सोयीचं ठरणार आहे पण मग त्यासाठी काय केलं पाहिजे किंवा कशा पद्धतीनं ती वृक्ष लागवड केली जाते हां तर शासनाने काय केलेलं आहे मी जसं वेगवेगळे जमिनीचे प्रकार सांगितले तर शासनाकडून प्रत्येक ठिकाणासाठी उपचार देण्या करण्यासाठी काही निर्णय घेण्यात आलेले आहेत योजना आहेत आपल्या उदाहरण म्हणून की जसं आता रस्ते कालवे आणि रेल्वे यांच्या दोन्ही बाजूनी झाडं लावण्याची योजना आहे आपली आत्ता प्रचलित जी पद्धत आहे की रस्त्याच्या कालव्याच्या आणि रेल्वेच्या दोन्ही बाजूनी चार चार मीटर अंतरावर आपण अठरा महिने वाढ झालेली रोपं लावतो ती लावत असताना साधारण एक किलोमीटर क्षेत्र जर असेल तर दोन्ही बाजूला मिळून पाचशे रोपं लावली जातात मग ही रोपं लावताना काय करावं लागते की ही जमीन आमची नाही आहे एक तर ती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आहेत रस्ते असेल तर कालवे असतील तर इरिगेशनचे आहेत रेल्वे असेल तर ते डिपार्टमेंट आहे मग आम्ही काय करतो की त्यांच्याकडून ती जमीन तीन वर्षासाठी ना हरकत पत्राद्वारे आणि ॲग्रीमेंट करून आमच्याकडं घेतो आणि मग लागवड करतो त्याच्यावर तीन वर्ष लागवड झाली की मग त्याच्यानंतर परत ते आपण त्या खात्याला हँडओव्हर करत असतो बरं जसं म्हटलं की रेल्वे किंवा मग कालवे तर या आजूबाजूचा परिसर आहे तो वृक्ष लागवडी खाली आणणं गरजेचं आहे तसंच गायरान पडीक जमिनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असतात तर त्यासाठी काही वृक्ष लागवडीची वेगळी पद्धत आहे का जी गायरान जमीन आहे आपण ग्रामपंचायतीकडून तीन वर्षासाठी ताब्यात घेतो बरं आणि मग स्थानिक परिस्थितीनुसार सहाशे पंचवीस ते अडीच हजार इतकी रोपं प्रति हेक्टरी ह्या पद्धतीने लागवड करतो ती लागवड करताना काय करतो आपण की स्थानिक लोकांचं मत विचारात घ्यायचं इथं काय लावायला पाहिजे आपण तांत्रिकदृष्ट्या आम्ही ठरवणार की जमीन कशी आहे हवामान कसं आहे पाणी किती आहे पाऊस किती आहे पण मग आपल्याला ज्यांच्यासाठी काम करतो त्यांचा एक कल विचारात घ्यायचा आणि त्याच्यानुसार मग आपण लावत असतो आणि हे गट लागवड झाल्यावर तीन वर्ष त्याची जोपासना करायची तीन वर्षानंतर परत ते ग्रामपंचायतीकडे आपण परत करतो बर यामध्ये वैयक्तिक लाभाच्या काही वृक्ष लागवडीची योजना आहेत का हां जसं आता मी हे सांगितलं होतं आधी कायरान जमीन आपल्यातलं फार मोठं क्षेत्र जे आहे ते आहे शेतकऱ्यांचं मग मार्जिनल फार्मर असेल स्मॉल फार्मर असेल काहीच अगदी कमी क्षेत्र असते म्हणजे एखादा शेतकरी असतो की माझं क्षेत्र फार कमी आहे मी शेतात नाही झाडं लावू शकत पण मला फक्त बांधावर लावायची आहेत बिलकुल त्यासाठी योजना आहे आपल्याकडे बरं एखादा शेतकरी असतो की माझ्याकडे एक चार एकर क्षेत्र आहे पाच एकर क्षेत्र आहे आठ एकर आहे आणि त्यातलं दोन एकर मी पूर्ण क्षेत्र लागवडीसाठी वापरू शकतो बिलकुल आपल्याला तिथेही करता येते तरी दोन हजार अठरा साली शासनाने एक निर्णय घेतला की रोजगार हमीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांच्या शेतावर अशा दोन्ही ठिकाणी लागवड करता येते आपल्याला फक्त ती करत असताना आपल्याला थोडंसं शासन प्राधान्य देते की जो गरीब आहे मागासवर्गीय आहे अशा लोकांना प्राधान्याने आपण लागवडीला प्रोत्साहित करतो मदत करतो मग उदाहरण की अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती ज्या कुटुंबात करती स्त्री आहे हु। तिच्या नावावर क्षेत्र आहे ज्या घरातला अपंग व्यक्ती करता आहे ज्यांना आपण एक एफ आर ए म्हणून फॉरेस्ट राईट ॲक्ट किंवा वन हक्क कायदा अंतर्गत आपण क्षेत्र दिलेलं आहे असे हे सगळ्या लाभार्थ्यांना आपण ही योजना प्राधान्याने देतो ती देत असताना काय करावं लागतं की लाभार्थ्यांनी त्याचा अर्ज ग्रामपंचायतीकडे द्यायचा अच्छा मग ग्रामपंचायत काय ठरवणार की समजा आपल्याकडे शेकडो अर्ज आले शंभर आले दीडशे आले तर ह्यातले प्राधान्याने कोणाला द्यायचा मग ग्रामपंचायत त्यांची निवड करेल आमच्याकडे कळवेल ते कळवल्यानंतर आमचे वनक्षेत्रपाल जे अधिकारी अंदाजपत्रक तयार करतील ते करून मग ही प्रोसेस असते की परत ते डिव्हिजनला येईल मग जिल्हाधिकारी कार्यालयात जातं तिथे एक कमिटी आहे की हे लाभार्थी निवडीत काही प्रक्रियेत दोष आहे का मग तो दोष काढून टाकायचा आणि मग पात्र लाभार्थ्यांची यादी परत विभागाकडे द्यायची आमच्याकडे आल्यानंतर मग ह्या योजनेला मान्यता देऊन परत तालुका स्तरावरून त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं ही स्कीम फक्त त्यातला महत्त्वाचा एक पॉईंट आहे की हा लाभार्थी प्रत्येक लाभार्थी जॉब कार्ड धारक पाहिजे म्हणजेच इनडायरेक्टली झालं की तो गरीब पाहिजे योजनेचं खास वैशिष्ट्य असे की ह्याच्यात कुठंही कॅश ट्रान्झॅक्शन होत नाही म्हणजे लाभार्थ्याला आपण फक्त मार्गदर्शन करणार त्यांनी प्रजाती कुठली लावावी सजेस्ट करणार आता ह्या शासन निर्णयामध्ये तेहतीस प्रकारच्या प्रजाती दिल्या Hmm. आंबा आहे जांभूळ आहे फनस आहे नीम आहे मोहोगरी मिलिया डुबिया बांबू अशा अगदी तेहतीस प्रकारच्या प्रजाती शेतकऱ्यांनी आपल्या आवडीनुसार hmm. त्याला जे सूट होते ते त्यांनी प्रस्तावात नमूद करायचे मग ही लागवड करताना काय करतो आपण की एक तर शेतकऱ्यांनी त्याच्या शेतावर स्वतः लागवड करायची hmm. सुपरविजन खात्याचं राहील hmm. समजा नाही शक्य झालं मजूर लावून करायची पण जो मजूर लावणार आहोत आपण तो मजूर जॉब धारकच पाहिजे म्हणजे ही योजना गरीबाच्याच शेतावर राबवणार गरीबांमार्फतच राबवणार आर्थिक लाभ कुठल्याही प्रकारे जाऊ द्या तो गरीबालाच झाला पाहिजे हा एक भाग दुसरा रोप घेताना शेतकऱ्यांनी खरेदी करायचं लागवड करायची त्याची बिल रेंज ऑफिसरकडे द्यायचं पेमेंट ऑनलाईन त्यांच्या बँक खात्यात जाणार म्हणजे खरेदी केलं त्याचं पैसे शेतकऱ्याच्या खात्यात लागवड केली त्याचं मस्टर निघणार पैसे सरळ शेतकऱ्याच्या किंवा त्या मजुराच्या खात्यात म्हणजे कोणत्याही ठिकाणी ऑनलाईन ट्रान्झॅक्शननेच फक्त होतं आहे एक आठ अशी आहे फक्त की ह्या योजनेत कुणी गैरफायदा घेऊ नये म्हणून जर ती पाणी देण्याची योजना असेल तर त्या शेतकऱ्यांनी द्वितीय तृतीय वर्षाच्या अखेर कमीत कमी नव्वद टक्के रोपं जिवंत ठेवलेली पाहिजेत पाणी देण्याची सुविधा नसेल तर कमीत कमी पंच्याहत्तर टक्के रोपं जिवंत पाहिजेत आटी नाही टाकलं तर माणूस थोडं रिलॅक्स राहत पण आता मी जे पाहतोय तर मराठवाड्यात आता गेल्या दोन तीन वर्षातले अगदी उत्तम प्रतीचे लोकांनी रोपं लावले जोपासताहेत आणि त्यांना त्याची आत्मीयता पण आहे मराठवाड्यामध्ये आणखीन पाहायला गेलं तर काही लोकांकडे समजा किंवा शेतकऱ्यांकडे कमी जमीन आहे तर मग त्या कमी जमिनीमध्ये सुद्धा जास्त लाभ मिळेल अशी कुठली वृक्ष लागवड योजना तिथे राबवता येते का हा ही जी कमी जागेतली ती प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी नाही पण आपल्या हरितीकरणासाठी फार उत्कृष्ट आहे ती बर समजा शहर आहे औद्योगिक विभाग आहे शाळा संस्था यांची जमीन आहे आता शहरात प्रदूषण ग्रामीण भागापेक्षा जास्त आणि जमिनीची उपलब्धता कमी मग हे आपल्याला भरून कसं का काढायचं तर कमी जागेत जास्ती जास्त रोपं लागली पाहिजेत एक मध्ये प्रयोग झाला मियावाकी नावाची एक शास्त्रज्ञ होते त्यांनी तयार केला की घनवृक्ष लागवड म्हणजे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त लावायचं मग अशी मी सांगितलं होतं की गट लागवड करताना आपण हेक्टरी सव्वा सहाशे ते अडीच हजार रोपं लावतो ह्या घनवनमध्ये एका हेक्टरमध्ये तीस हजार रोप लावतो आपण म्हणजे ऑलमोस्ट बारा पट जास्त जास्त ते लावत असताना उद्देश काय की कमीत कमी जागेत जास्तीत जास्त प्रजातीची जास्तीत जास्त झाडं लागली पाहिजेत आणि कमीत कमी वेळेत ती फार जास्त वाढली पाहिजेत अच्छा ह्याचा उद्देश पर्यावरण संतुलनासाठी मोठ्या प्रमाणात होतो आपण गेले तीन वर्ष मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात काम केलं जवळपास अठ्ठ्याहत्तर हेक्टरवर हे लागवड केलेली आहे ह्याचं वैशिष्ट्य असं की जसं आपण गट लागवड करू रस्त्याच्या दुतर्फा करू तिथं कि एकात्मिक किंवा इंटिग्रेटेड अप्रोच थोडासा कमी पडतो की ठराविक अंतरावर आपण लावतो ह्या घनवणमध्ये एकतर सॉइल वर्किंग म्हणजे माती काम करताना आपण एक मीटर खोलीपर्यंत करतो म्हणजे खड्डे खोदताना जास्तीत जास्त खोल खड्डा साठ सेंटीमीटर असतोय पण इथं आपण करताना तो एक मीटरपर्यंत करतो मग जमिनीचे प्रकार पाहून दोन प्रकारची जमीन एक तर हलकी मुरमाड असेल आपण काय करणार मग ती जमीन चांगल्या पद्धतीने ने खोदून घेतली मुरमाड असेल तर त्याच्यात आपण प्रति हेक्टरी दीडशे टन कुजलेलं आणि अगदी वाळलेलं शेणखत टाकणार पन्नास टन भुसा त्याच्यात मिक्स करायचं आणि हे मग मिक्स केल्यानंतर परत त्याची एक बाय एक मीटरवर आखणी करायची कारण आपल्याला तीस हजार झाडं लावायची आहेत ती लावताना एक आणखी काळजी घेतो आपण की अगदीच मोठे झाडं शेजारी नको लागायला बरोबर आपल्याला जसं एक छोटं झाड असेल कमी वाढणार त्याच्या शेजारी उंच वाढणार त्याच्या शेजारी डेरेदार होणार अशा प्रकारची आखणी आणि हे करताना अगदी प्रकर्षाने सर्व अगदी इंडिजिनस ज्याला म्हणू की आपली भारतीय झाडच लावली जातात आणखी एक त्यात कॅटेगरी करतो आपण की ज्याला म्हणतो सीजनल अॅन्युअल पेरेनियल म्हणजे काही कमी कालावधीसाठी हो जगणारी काही वर्षभर जागणारी तर काही अगदी वर्षानुवर्ष जगणारी ह्यात काय होते की काही झाडं वर्षभर जगतील त्यातली त्यांचं लाईफ संपलं ते राहिलेल्या झाडांना खत तयार होईल वर्षानंतर आणखी काही मरतील कारण आपल्याला फार सगळी झाडं जगायला नको आहेत शेवटपर्यंत हे घनदाट जंगल व्हायचं आहे तर त्यासाठी आपल्याला झाडं कमीच पाहिजेत पण मधल्या काळात पूर्ण ने सतत हिरवं राहायला पाहिजे तीन वर्षात तुम्ही इमॅजिन नाही करणार पण आपल्या नियमित लागवडीच्या अगदी चार चार पाच पाच पट हे वाढलेले आहेत झाडं आणि फार एकदम उपयुक्त अशी अर्बन भागासाठी तर ही स्कीम आहे गावासाठी चांगली आहे मराठवाड्यात काय झालं की आपण अठ्ठ्याहत्तर हजार अठ्ठ्याहत्तर हेक्टरवर लावल्यामुळं शाळांनी त्यांच्या परिसरात सुरुवात केली अगदी छोट्या छोट्या भागात एम आय डी काही संस्था कारखाने लावतायत सागर कारखाने त्यांच्या परिसरात लावतायत म्हणजे आजच्या घडीला कमी जागेत जास्त फायदा व्हावा ही योजना अगदी सगळ्या लोकांनी मनापासून स्वीकारलेली आहे त्याचे रिझल्टही फार चांगले येत त्यातलं एखादं म्हणजे महत्वाचं सा उदाहरण सांगता येईल का मराठवाड्यात जिथे म्हणजे पूर्वी अगदी ओसाड म्हणा किंवा पडीक होतं त्या जमिनीचा वापर होत नव्हता आणि ही योजना राबवल्यानंतर तिथे म्हणजे पूर्ण वृक्ष लागवड केल्यानंतर हरितीकरण झालं त्या भागाचं आपण जर औरंगाबाद वरून सोलापूरला जायला निघलात बर फार चांगलं हायवे झालेला आहे बीड जिल्ह्यात अगदी रस्त्याच्या कडेला पाली नावाचं गाव आहे अच्छा एकदम बॅरन जमीन की ज्याच्यात काही नव्हतं म्हणजे आपल्याला ते फोटो मधूनही दाखवता येईल की अगदी काही नसणारं ठिकाण आज तीन वर्षानंतर कमीत कमी वीस फूट इतकी वाढ झालेली तुम्हाला मोळ दिसतील त्यात मोळ म्हणजे मधमाशांचे फळ तुम्ही आज जर गेलात तर अक्षरशः म्हणजे तुम्ही एकदम घनदाट जंगलात आलेत का काय असं वाटणार दुपारी गेलेत सूर्यप्रकाश खाली येणार नाही म्हणजे अगदी हे तर एक उदाहरण सांगितलं की जे हायवेवर आहे पाहू शकता विखुरलेल्या स्वरूपात जालन्यात जा परभणीत जा तुम्ही बीडमध्ये जा उस्मानाबाद लातूर कुठेही जावा विखुरलेल्या स्वरूपात आणि हे झाले काय वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल्यामुळं ते पाहून लोकांना इन्स्पिरेशन मिळते आमचे मराठवाड्याचे महसूल आयुक्त जे आहे त्यांनी स्वतःच्या बंगल्याजवळ तीन वर्षापूर्वी ही योजना राबवली But... वन खात्याच्या सहकार्याने आज अगदी विविध स्तरातले राजकीय क्षेत्रातले लोकप्रतिनिधी ब्युरोक्रॅट सगळे जाऊन ते पाहत आहेत आणि अगदी त्याचं रिप्लिकेशन प्रत्येकजण त्याचं रिप्लिकेशन करतोय ही योजना पाहून कित्येक ठिकाणी आमच्याकडे जालनामध्ये बीडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी डी पैसे देऊ केले oh. की चांगली योजना आहे आपण राबवूया तर आम्ही आत्ता यंदा सुद्धा अगदी सतरा हेक्टरवर त्या घनवनाचा प्रोजेक्ट जालनामध्ये बीडमध्ये राबवत आहोत अच्छा त्यामध्ये तेच आपण आता ते घनवन म्हणजे अटल आनंद घनवन योजना आहे तर ती कशा पद्धतीची योजना आहे आणि ती कशी राबवली गेली मराठवाड्यामध्ये हा म्हणजे मी आता जसं अगोदर सांगितलं की ही जिथं जिथं अर्बन पॉप्युलेशन आहे जास्त जिथं जिथं थोडंसं प्रदूषण आहे जास्त अशा ठिकाणी आपण ही राबवलेली आहे जसं मी म्हणलं की हिरवी साठ सेंटीमीटरचे खड्डे खोदणार होतो आपण तर इथं एक मशीन आहे पाच हेक्टरपेक्षा जर मोठा ब्लॉक असेल तुमच्याकडं तर ते रिपरच्या साह्याने आपण खोदतो छोटा प्लॉट असेल तर जेसीबीच्या साह्याने बरं आणि एक मीटरपर्यंत खोलायचं ते खोदल्यानंतर मग त्या त्यातलं समजा अगदी दगड असेल बोल्डर असतील काढून टाकणे मातीचा प्रकार पाहून मग त्याच्यात मिश्रण ठरवणे मग त्याची एक, एक मीटरची आखणी करणे मग आपण म्हणतो की क्राऊन मिडल कॅनॉपी लोअर कॅनॉपी अशा वेगवेगळ्या काही संस्था असतात ज्यांच्याकडे आर्थिक तरतूद असते इच्छा असते वृक्ष लागवडीची पण नेमकं तंत्र जे आहे वृक्ष लागवडीचं ते अवगत नसत मग त्यांच्यासाठी काय करता येतो आता मी उदाहरण देतो म्हणजे आपल्या बांधवांना लक्षात येऊन जाईल एक व्ही एस टी एफ नावाची संस्था आहे विलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन बरं म्हणजे ग्राम समाज परिवर्तन संस्था नावाची एक संस्था आहे एक चार महिन्यापूर्वी आमच्याकडे अप्रोच झाली की आम्हाला पैसे आहेत आमच्याजवळ महापालिका जागा देत आहे पण काय करावा अंदाज येत नाही झाडं तर लावायची येत हो, हा, मग हाँ शासना परेंथ शासना नी हा पत्रव्यवहार शासनापर्यंत होऊन शासनाने त्या गोष्टीला मान्यता दिली म्हणजे पहा ह्याच्यात पैसे संस्थेचे जागा महापालिकेची आणि मिलिटरी कॅन्टोन्मेंटची योजना राबवतो आम्ही ही राबवताना म्हणजे एकदा आमच्याकडे अनुदान आलं ॲग्रीमेंट आम्ही करणार आणि तीन वर्ष ज्या ठिकाणी काय पाहिजे जसं शहरात असेल तर घनवन बाहेर असेल तर गट लागवड तर आम्ही आता शासनाने मान्यता दिल्यानंतर एक पावणे दोन हेक्टरवर औरंगाबादच्या कॅन्टोनमेंट एरियात आणि महापालिका क्षेत्रात ती योजना सुरू केलेली आहे म्हणजे अशी कुठलीही जर संस्था असेल की आमच्याकडे पैसे आहेत आमच्याकडं जमीन आहे फक्त आम्हाला तांत्रिक सहाय्य पाहिजे किंवा आमच्यासाठी कुणीतरी काम केलं पाहिजे बिलकुल ते सुद्धा काम सामाजिक वनीकरण विभाग करून देतो आणि तशी सुरुवात आपण ह्याच वर्षापासून औरंगाबाद मध्ये केलेली आहे वा लोकांचा विषय येतोय तर लोकांना किंवा जनसहभागातून वृक्ष लागवड करणं किंवा त्यांचा सहभाग वाढवण यासाठी काय के केलं जात काय होतं आता आपल्या योजना आपण ज्या शासनाच्या येथे आपण बोलताना जवळपास चर्चा केल्या हो आणखी प्रोत्साहन द्यायचं म्हणून एक कन्या वन समृद्धी योजना आपण विक शासनाने मान्यता दिली एक साधं लॉजिक की घरात मुलगी जन्मली की तिला आ, दहा रोपं त्या वर्षी आपण लावायला द्यायचे घरच्यांना अच्छा मग त्यातून पाच रोप सागाची लागतील आणि पाच फळझाड आंबा फनस जांभूळ किंवा मग शेतकऱ्यांनी जे विशिष्ट प्रकारचं रोप मागितलं तर ते उद्देश सिंपल की कन्या जन्मली तो आनंद साजरा करताना हे दहा झाड लावा आणि ती ज्यावेळी एकवीस वर्षाची होईल ह्या दहा झाडातून इतकं उत्पन्न मिळू शकेल की तुम्ही तिच्या शिक्षणाचा म्हणा लग्नाचा अंशता तो खर्च तुम्ही करू शकाल बिअर करू शकाल आणि उत्स्फूर्तपणे लोक येत आहेत पुढं की आपण त्यांना या योजनेतून की तुम्ही दहाला रोपं लावा कन्याचं स्वागत करा हा एक भाग झाला ह्याच्यात आपण त्यांच्यापर्यंत महत्व पण बिंबवतोय आणि त्यांच्यासाठी उत्पन्नाचं साधन करतोय तसंच एक ग्रामविकास विभागाकडून एक शासन निर्णय निघला की गावात कसलीही घटना घडो जन्म झाला झाड लावा मृत्यू झाला झाड लावा दहावी बारावीत मुलांनी चांगले मार्क मिळाले त्यांना झाड द्या त्या स्मृती प्रत्यर्थ आपल्याकडे जसं माहेरची साडी म्हणतो तसं माहेरची झाडी मुलीचं लग्न झालं सासरी चाललीये तर तिला झाडं द्या तिथं लावेल स्मृती माणूस आपल्या घरातला गेला तर त्याच्यात प्रत्यर्थ ते झाड लावायचं आणि त्यांचं नाव द्यायचं तिथं म्हणजे पाहता जन्म मृत्यू आनंदाच्या घटना दुःखाच्या घटना प्रत्येक घटनेसाठी त्यांना आपण रोप देऊ करतो तुम्ही लावा आणि लावल्यानंतर त्या तुमच्याकडे जिथपर्यंत ती झाड आहेत तोपर्यंत त्या स्मृती राहतील राहतील नक्कीच एकूणच जर आपण विचार केला की मराठवाड्याचं हरितीकरण करायचं आहे सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून तर तुम्ही काय संदेश द्याल काय केलं पाहिजे आता शासन त्याच्या पद्धतीने आणि शासनाच्या वतीने वनीकरण विभाग हा सगळा प्रयत्न करते आपल्याला हरितीकरण झालं पाहिजे ग्रीन कवर वाढलं पाहिजे पण जनसहभाग असल्याशिवाय कुठलीही गोष्ट यशस्वी होत नाही आता हे वन विभाग सामाजिक वन विभाग आमची जी कामं आहेत ना ती ओपन ट्रेझरी आहे हो। तिजोरीला चाव्या नाही किल्ली नाही आम्ही तुमच्याच भरोसे आहोत समा शेतकरी बांधवांच्या की आम्ही ज्यावेळी एखादी योजना करतो झाडं लावतो तीन वर्ष जगवतो परत यंत्रणेला देतो त्याच्यानंतर फार महत्वाचा रोल आहे आपला हो की आपल्याला तिथून पुढे वाढवायची आम्ही जे लावलेलं ला आहे त्याच संरक्षणाचं काम तुम्हाला असल्याशिवाय नाही होऊ शकणार निश्चित विनंती आहे निश्चितच सर तुम्ही आज कृषी दर्शन या कार्यक्रमात आलात आणि एवढं मुलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद